नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पैलवान राहुल आवारे यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल ही मला आशा आहे. तर मित्रांनो, राहुल आवारेंचा जन्म 2 नोव्हेंबर 1991 मराठवाड्यातील बीडच्या पाटोद्यामध्ये झाला. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे त्या काळात अत्यंत नावाजलेले पैलवान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या राहुलला बालपणापासूनच कुस्तीचा बालकडू मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना सुरुवातीपासूनच तालमीची, व्यायामाची सवय लावली होती. घरची परिस्थिती हालाकीची असतानाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कुस्तीत पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिले. राहुलने लहान वयातच वडिलांकडून कुस्तीचे डावपे शिकले. वडिलांच्या शिस्तीत आणि मार्गदर्शनाखाली राहुलने लहानपणी जत्रांमध्ये रंगणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर भामेश्वर विद्यालयात शिक्षण घेऊन राहुलने राज्यस्तरीय कुस्ती खेळली. रांचीमध्ये झालेल्या एका स्पर्धेत त्यांनी आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. राहुलचे 11वी ते MA पर्यंतचे शिक्षण पाटोद्या येथील PVP महाविद्यालयात झाले. तेव्हापासूनच कुस्तीमध्ये कठोर परिश्रम घेत राहुलने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळवली आहेत. सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शेती आणि कुस्ती जिंकून मिळणाऱ्या पैशांमध्ये आवारे कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी राहुलने गमावली होती, पण नंतर त्याने जिद्द न सोडता कुस्तीचा सराव सुरूच ठेवला. तर मित्रांनो, ही होती जगप्रसिद्ध पैलवान राहुल आवारे यांच्याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून इतरांपर्यंतही ही माहिती पोहोचू शकेल आणि राहुल आवारेंबद्दल ही माहिती त्यांना समजू शकेल. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या पैलवानासोबत, पैलवानांच्या माहितीसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.